महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील MCA 9 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेले सदस्य आणि 6 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेले कूलिंग ऑफमध्ये गेलेला एक सदस्य यांनी लोढा समितीच्या शिफारशीनुसार तत्काळ राजीनामे द्यायला हवेत. याचबरोबर MCAवर प्रशासक नेमण्याची गरज आहे असे मत आमरण उपोषणाला बसलेले माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या उपोषणाचा आज 11वा दिवस होय. आजच ॲडव्होकेट कमल सावंत सदस्य एपेक्स काउन्सिल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देत वालेकर यांना पाठिंबा दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अनिल वालेकर म्हणाले, मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील उन्मेष खानविलकर यांना माजी मुख्य न्यायाधीश VK ताहिल रामानी यांनी कूलिंग ऑफ पिरियडच्या नियमाखाली नुकतेच सेक्रेटरी पद सोडण्याचा आदेश दिला आहे. क्लब ऑफ महाराष्ट्र, पुणे क्लब आणि जळगाव जिल्हा क्रिकेट संघटना यांनीही MCAच्या भ्रष्ट कारभाराविरुद्धच्या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. अनिल वालेकर यांना विविध संघटनेचा पाठिंबा मिळत असून लवकर MCAविरुद्ध पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल होणार आहे. धर्मदाय आयुक्तालयातही MCAच्या विरुद्ध निवेदन देण्यात येणार आहे अशी माहितीही अनिल वालेकर यांनी दिली. माझ्या उपोषणाचा 11वा दिवस आहे. या 11 दिवशी एक चांगली गोष्ट माझ्या दृष्टीने आहे की माझी कलीग जी अपेक्स काउन्सिलमध्ये आमच्या खेळाडूंचं नेतृत्व करत होती त्या कमल साहेबांनी ह्या चुकीच्या कारभाराला कंटाळून आज राजीनामा दिलेला आहे. हा राजीनामा महाराष्ट्र क्रिकेटचं भलं व्हावं म्हणूनच आहे हे मी नक्की सांगतो. ही गोष्ट करत असताना आज दुसरी एक गोष्ट निदर्शन आली जी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये खानविलकर ह्यांचा राजीनामा घेण्यात आला. त्याच्यामध्ये अपेक्स काउन्सिलचे त्यांचे 2 वर्ष धरण्यात आले. पदाधिकारी महाराष्ट्रातले जे सांगतात की अपेक्स काउन्सिलमधल्या पदाधिकाऱ्याला किंवा सदस्याला 9 वर्षाचा कार्यकाल लागू नाही आहे ते आज ह्या बाबतीत खोटे ठरले. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे यांनी गेल्या 4 वर्षामध्ये जे काही गैरकृत्य केलेले आहेत, जे गैरव्यवहार केलेले आहेत, त्या संदर्भात त्यांनी 18, 19, 20, 21 बॅलन्सशीट अजूनही सादर केलेले नाहीत. ह्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती आर्थिक गुन्हा आम्ही आज दाखल केलेला आहे. त्याचा त्यांच्यावरती उद्या किंवा परवा त्याच्यामध्ये कारवाई होईल. आणि आज धर्मदायुक्तच्या इथे आज सर्व खेळाडू मिळून एक निवेदन घेऊन जात आहेत की धर्मदायुक्तांनी केलेली चुकीची घटना ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी दिली आणि ती तुम्ही कशी मान्य केली ह्याच्या बाबतीत खुलासा मागण्यासाठी आज सर्व क्रिकेटर्स धर्मदायुक्तमध्ये जात आहेत. कमल सावंत, अपेक्स काउन्सिल मेंबर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. आज मी मीडियासमोर एकच गोष्ट नमूद करते की मी आज माझ्या अपेक्स काउन्सिल सदस्यत्वाचा मी आज व्यथित होऊन राजीनामा देत आहे. कारण 2 वर्ष मी यांच्याबरोबर काम करते, परंतु मला असं कुठेही जाणवत नाही की यांना महिला क्रिकेटच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे अतिशय उदासीन आहे. आणि त्यामध्ये आत्ता जी लेटेस्ट घटना घडली की ज्या 5 मॅचेस जिंकणारी जी कॅप्टन होती, 5 क्रुशल मॅचेस जिंकल्यानंतरसुद्धा त्या मुलीला अचानक दुसऱ्या एका सिलेक्टरच्या सांगण्यावरनं सेक्रेटरीने तो निर्णय घेतला. आणि कुठल्याही महिला कमिटीला किंवा कुठल्याही कमिटीला निर्णय न सांगता किंवा न विचारता हा सेक्रेटरीने निर्णय घेतला.